तर याच महामेळाव्यामध्ये एक चित्र बघायला मिळालं. ताईला बघताच अजितदादांनी तोंड फिरवलंय. सुप्रिया सुळे या समोर येताच अजित पवार यांनी तोंड फिरवलं. बारामतीच्या कार्यक्रमात हा या दोघांमधला उभा दावा समोर दिसला. बारामतीमध्ये नमो महारोजगार मेळावा पार पडतोय आणि या कार्यक्रमात ज्यावेळेस ही दृश्य आपण पाहतोय, या महामेळाव्याच्या कार्यक्रमात महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बातचीत केली, एकनाथ शिंदे यांच्यासोबत बातचीत केली. मात्र ज्यावेळेस अजित पवार समोर आले त्यावेळेस अजित पवारांनी मात्र तोंड फिरवलं. सुप्रिया सुळे यांच्याशी बातचीत न करताच अजित पवार हे निघून गेले. त्यामुळं सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यातील उभा दावा आपल्याला या दृश्यातून दिसतोय. सुप्रिया सुळे या देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत करत असताना बाजूने अजित पवार हे निघून गेले. मात्र या दोघांमध्ये, या दोनही बहीण भावांमध्ये कोणतीच चर्चा झाली नाही, हस्तांतरण सुद्धा झालं नाही आहे. ही दृश्य आपण पाहतोय या महारोजगार मेळाव्यातील. सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं या कार्यक्रमात स्वागत केलं. त्यानंतर त्या अजित पवार यांच्या पाठीमागून जात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा स्वागत केलं, बातचीत केली. मात्र अजित पवार आणि सुप्रिया सुळे या दोन बहीण भावांमध्ये कोणतीही चर्चा, साधं एकमेकांकडे बघणं सुद्धा या कार्यक्रमात झालं नाही आहे. ही दृश्य आपण पाहतोय.